वेबिनार मध्ये तुमचं सर्वांच मिटिंग मध्ये आजच्या स्वागत करतो दोस्तां सो so, सर्वजण कसे आहात सांगाल जरा बॉक्स मध्ये हाव आर यू जल्दी जल्दी फास्ट लगेच सांगायचंय कसे आहात सगळेजण बऱ्याच गावावरून बऱ्याच शहरांमधून अनेक भागातून लोक जॉईन होतात तर तुम्हाला सगळ्यांना मला विचारायला आवडेल तुम्ही सगळेजण कसे आहात हाऊ आर यू ह्या एकदम मस्त आहे फंटास्टिक आहे एक्साइटमेंट आहे व्हेरी गुड तेजस फाईन व्हेरी गुड व्हेरी गुड फाईन मस्त आहे सर व्हेरी गुड मस्त मजेत राहायचं मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड फंटास्टिक सगळ्यात पहिलं खुश राहायचं आपल्याला येस सर आवाज आहे ओके आवाज येत नाही आवाज येतोय ना सर्वांना आरामात ओके व्हेरी गुड चला मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला खास एका अशा टॉपिकमध्ये बोलावत आहे जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायाची चांगली सुरुवात करण्याबद्दलचं एक चांगलं मार्गदर्शन आणि त्या गोष्टीवरती इमिजिएट ऍक्शन या गोष्टीवरती महत्वाचं आपल्याला आज चर्चा करायचं आहे मित्रांनो म्हणून आज आपण एका अतिशय चांगल्या सेशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो कारण असं म्हटलं जातं की गुड बिगिनिंग इज द हाफ डन म्हणजे कोणत्याही कामाची किंवा कोणत्याही कार्याची चांगली सुरुवात त्या कार्याच्या यशाची पक्की खात्री मिळवून देते सुरुवातच जर योग्य असेल म्हणजे पहिलंच बटन जर लवकर आपण फास्ट लावला असेल तर सगळे बटन व्यवस्थित लागतात सुरुवातच योग्य असेल सुरुवात, सुरुवात फास्ट असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट देखील मिळू शकतो आणि याकरता आज आपण एका ओपनिंग सेरेमनी म्हणून आपण किंवा ओपनिंग पी व्ही रिपोर्ट प्रोग्राम मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो बरं तुम्हाला सगळ्यांना आपला व्यवसाय हा शेवटच्या दिवसापासून वाढायला आवडेल की पहिल्या दिवसापासून उत्तर तुमच्याकडून द्या फर्स्ट और लास्ट आपण एक किंवा लास्टला एल लिहा फक्त कॅपिटल एल किंवा लास्ट पण लिहू शकता फर्स्ट डे की लास्ट डे इम्पॉर्टंट आहे जर एखादी मॅच आता सुरू आहे आणि खूप चांगली मॅच सुरू आहे भारत पाकिस्तान तर पहिली ओव्हर जास्त महत्वाची असती तर तुमची शेवटची ओव्हर जास्त महत्वाची असते जा ज्यावेळी तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच बघता पहिल्या विनिंगमध्ये आपले दोन बॅट्समन खेळायला गेल्यानंतर फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पहिले सहा बॉलमध्ये सहा सिक्सर पडले तर टीमचा उत्साह द्विगणित होतो मित्रांनो वृद्धिंगत होतो म्हणतो आपण आणि एक जोश निर्माण होतो या सर नो आणि यामध्ये आपल्याला विकेट पाडायचा काही संबंधच नाहीये त्यामुळे पहिल्या दिवसापासून आपल्या व्यवसायाचा रन रेट कसा वाढवायचा याबद्दल डिस्कस करत आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो की तुम्हाला सर्वांना स्वतःला आणि आपल्या आयुष्याला एक स्वप्न आहेत मोठी ड्रीम्स आहेत काही ना काहीतरी अचिव्हमेंट करायचे डीएक्स ला मनापासून आपण जपलंय त्याची पूजा करतो आपण मग डीएक्सएन मध्ये माझा चेक वाढवायचा आहे माझा इन्कम पन्नास हजार झाला पाहिजे माझी इन्कम एक लाख झाली पाहिजे हा विचार ज्याच्या मनामध्ये आहे तो नक्की सफल बनणार आहे मित्रांनो याकरता सगळ्यात पहिला आहे विचार महत्वाचा आहे तो विचार स्ट्रॉंग विचार वस्तू बनतात हे कायम वाक्य लक्षात ठेवा जसा तुम्ही विचार करता तशाच आयुष्यामध्ये घटना घडतात सतत पॉझिटिव्ह विचार सतत सकारात्मक विचार तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळून देऊ शकतो नकारात्मक विचार करत असाल निगेटिव्ह विचार करत असाल गॉसिपिंग मध्ये जास्त अडकत असाल तर तुम्ही निगेटिव्हच्या खाईमध्ये जात आहात त्यामुळं आयुष्यात जर सफल व्हायचं असेल तर एकच रस्ता आहे मित्रांनो आणि तो म्हणजे पॉझिटिव्ह विचार सरणी सोबत कनेक्ट होणं पॉझिटिव्ह लोकांसोबत जोडलं जाणं अनेक अशा लोकांमध्ये अशा समूहामध्ये एकस, एक आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे अशा समूहामध्ये आपण राहायला पाहिजे जिथं आपल्याला चांगला दृष्टिकोन आणि चांगला विचार शिकवला जातो मित्रांनो आणि चांगला विचार म्हणजे काय हो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर मला काळजीपूर्वक द्या की तुम्हाला फक्त तुमची ग्रोथ करायला आवडेल का एका संघटनेची ग्रोथ झालेली आवडेल एका टीमची ग्रोथ झालेली आवडेल आणि सर्वांची ग्रोथ झालेली आवडेल काय म्हणू आपण याला सर्वांगीण विकास का फक्त वैयक्तिक विकास पर्सनल ग्रोथ लिहायचा असेल तर पीजी लिया आणि जर सर्वांगीण ग्रोथ होलिस्टिक ग्रोथ म्हणू आपण याला तर एच जी लिया मित्रांनो कॅपिटल एच जी लवकर लवकर तुमचाही रिस्पॉन्स हवाय पर्सनल ग्रोथ म्हणजे पीजी पण सर्वांगीण ग्रोथ म्हणजे काय एच जी सगळ्यांचा विकास ज्याला म्हणतो आपण संपूर्ण टीमचा विकास संपूर्ण संघटनेचा विचा, विचार होतो या ठिकाणी त्यामध्ये कोणती गोष्ट महत्वाची आहे जर तुम्ही तुमचंच म्हणणं फक्त खरं करून टीम बरोबर जर काम करत असाल तर कदाचित तुमची पर्सनल ग्रोथ होईल वाक्य कायम देणं ठेवण्यासारखं आहे फक्त मी जे म्हणेल तेच झालं पाहिजे आणि टीम बरोबर जर आपण काम करत असेल खाली तर मग कधी कधी फक्त पर्सनल ग्रोथ होते परंतु ज्यावेळी एक टीम असते ज्यावेळी एक समूह असतो आणि त्यावेळी सगळेजण मिळून एका सिस्टमला फॉलो करतात एका स्ट्रॅटर्जीला फॉलो करतात एखाद्या लाईन ऑफ ऍक्शनला फॉलो करतात त्यावेळेला सर्वांची ग्रोथ होते या yes no? सर नो किती लोक सहमत जलदी सांगा पटपट सांगायचंय मी आता जे वाक्य बोललो ज्या माणसाकडे फक्त स्वतःचा विचार आहे तो माणूस फक्त स्वतःची ग्रोथ करतो स्वतःची प्रगती नक्की होऊ शकते परंतु ज्यावेळी तुम्ही सर्वांचा विचार करत असाल आणि एका टीमचा विचार करत असाल आणि सर्वांगीण विकासाचा जर विचार करत असाल तर मात्र तुम्हाला सिस्टम ला फॉलो करायलाच पाहिजे तर मात्र तुम्हाला स्ट्रॅटर्जीला लाईन ऑफ ऍक्शन ज्याला म्हणतो आपण लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे जे, जे पण आपण ऍक्शन प्लॅन देतो त्याच्यावर इमिजिएटली काम करायला सुरुवात केली पाहिजे येस येस जल्दी लिहायचं फास्ट लिहायचं सहमत असाल तर येस लिहायचा पटपट पटपट स्पीड मध्ये लिहा व्हेरी गुड किती लोक सहमत आहात म्हणजे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फक्त वैयक्तिक विचार नाहीये फक्त स्वतःची ग्रोथ नको आहे तर आपल्या पूर्ण टीमचा विकास व्हायला पाहिजे जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उद्या तुम्ही जिथं बोलत पण नसाल किंवा ज्या व्यक्तीची तुमची ओळख पण नसेल तो पण व्यक्ती जर तुम्हाला सफल होताना जर पाहायचं असेल तर एकच गोष्ट ती गोष्ट करू शकते ती म्हणजे सिस्टम ती म्हणजे काय पाहिजे प्रॉपर सिस्टीम आणि सिस्टम म्हणजेच अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेली एक पॉवरफुल कृती आहे मित्रांनो एक पॉवरफुल ऍक्शन प्लॅन आहे अनेक लोकांनी एकमेकांच्या सहकार्याने केलेली मोठी कुटी आहे मोठी ताकद आहे मित्रांनो ती यालाच म्हणतो आपण एक सिस्टमॅटिकली वर्क करून ऑल इंडियामध्ये एक तारीखच का डिसाईड केली जाते मग एक तारखेला तुम्हाला आम्ही हे म्हणणार नाही एक तारखेला एवढ्या पीव्ही करा एवढाच बिझनेस आणा पण कमीत कमी एक सिंगल बिल जरी करत नसाल तर मात्र तुम्ही सक्सेसच्या मार्गावरती आहात का असफलतेच्या मार्गावरती आहात विचार तुम्हालाच करायचा आहे पहिल्या तारखेला ऍट लिस्ट एक सिंगल बिल मग तुम्ही एक हजार पी व्ही करता पंधराशे पी व्ही करता साडेतीन हजार पी व्ही करता डजंट मॅटर पण पहिल्या दिवशी एक पाऊल उचलता ना ते जास्त महत्वाचं आहे म्हणून एक सुंदरसं वाक्य नेहमी बोललं जातं आणि तुम्हाला हे कदाचित कायम लक्षात राहावं जर तुम्हाला उडता येत नसेल तर धावायला सुरुवात करा पळायला सुरुवात करा जर पळता पण येत नसेल तर चालायला सुरुवात करा अजून जर चालता पण येत नसेल तर रांगायला सुरुवात करा रांगता पण येत नसेल तर जागा तरी सोडा कमीत कमी म्हणजे काय म्हणायचं मला म्हणजे काहीच नाही तर फार मोठा विचार नाही तर एक सिंगल बिल तुमचं तुमच्या टीमसाठी एक प्रेरणादायी ठरू शकतं किती लोक एक्सायटेड आहेत सांगा किती लोक सहमत आहेत गोष्टीसाठी जल्दी बोलायचं आहे कारण तुम्हाला मी आत्ताच बोलवतो पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या सहा बॉलमध्ये सहा सिक्सर जर मारले फर्स्ट सिक्स बॉल विचार करा कोणतीही मॅच असू द्या कोणताही संघ असू द्या तो कोणताही मग तो शत्रुसंघ जरी असेल ना तरी त्याची वाववा होते तर त्याची एक्साइटमेंट होते सहा बॉल मध्ये सहा सिक्सर आणि जर दोनशे रन झाले आणि एक पण खिलाडी जर आउट नसेल तर मात्र विचारायलाच नको या सर नो बऱ्याचशा लोकांनी ट्वेंटी ट्वेंटी पाहिली पण असेल आता मी एकच सामना पाहिला भारत पाकिस्तान आणि खरंच मला बघितल्यानंतर असं वाटलं की तो जे दोन ओपनर बॅट्समन आले होते खेळाडू खेळामध्ये त्यांनी शेवटपर्यंत विकेटच पडू दिली नाही माय गॉड कशा पद्धतीने त्यांनी काय पद्धतीने खेळ खेड़ खेळला होता काय केलं त्यांनी ओपनिंग बॅट्समन ओपनिंगलाच आले आणि एंडिंग पर्यंत राहील हाच विचार आपण आपल्या बिझनेस व्यवसायासाठी जर विचार केला शेवटच्या दिवशी पी व्ही करणं म्हणजे आपण एका मजबुरी बरोबर पीव्ही करतो आपण एक व्यवसायामध्ये व्यवसाय मित्र नाही आहोत आपण एक बिझनेस पार्टनर नाही आहोत आपण एक सक्सेसच्या दिशेने झेपावणारे आणि सक्सेस साठी ज्याला म्हणतो ना आपण की ज्याला आतून अतूट इच्छा आहे मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे ती दिसून येत नाही मग शेवटच्या दिवशी पीवी करणाऱ्या माणसामध्ये सॉरी टू से मी कोणालाही तो अतोस्ताहित करत नाहीये किंवा कोणालाही मला पर्सनल दुखवायचं नाहीये परंतु एक सिरियस गोष्ट मात्र तुमच्या पुढं पर्यंत पोहोचवायची आहे आणि ती म्हणजे तुमचं पहिल्या दिवसाचं बिल तुमच्या टीमसाठी प्रेरणा ठरू शकतं आज तुमचा लाखोचा जर व्यवसाय असता करोडो रुपयांचा जर व्यवसाय असता तर तुम्हाला या माझ्या वाक्याची जाणीव समजली असती तुम्ही एक तारखेला कधी शॉप बंद नाही ठेवणार इस हे सर नो हे सर नो सग लक्कर सांगा एक तारखेला तुमचा टर्न ओव्हर किती झालाय याच्यावरती तुम्ही नक्कीच लक्ष देणार कारण तिथं करोड रुपयांची गुंतवणूक आहे किती रुपयांची गुंतवणूक आहे करोडो रुपयांची गुंतवणूक आहे तर त्या माणसाचा पहिल्या दिवसाचा टर्न ओव्हर सुद्धा त्या व्यक्तीला झोप देऊ झोपू देणार नाही जर पहिल्या दिवसाचा झिरो टर्न ओव्हर असेल ना तर त्या व्यक्तीला झोपही येणार नाही मग आपण आपल्या व्यवसायामध्ये मी असं म्हणत नाही की तुम्ही करोड रुपयाची गुंतवणूक केली आहे पण मी मात्र ही खात्री आणि विश्वासाने सांगू शकतो मी करोड रुपयांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या व्यवसायामध्ये आहात किती लोक एक्सायटेड आहे सांगा मला तुम्ही मात्र करोडो रुपये कमवणाऱ्या एका व्यवसायामध्ये एंट्री केलेली आहे पण नाम मात्र फी आहे तुमची त्याच्यामध्ये नाम मात्र गुंतवणूक आहे पण रिटर्न मात्र कंटिन्युअसली आयुष्यभरासाठी एक फायनान्शियल फ्रीडम करणारा मार्ग आहे करोडो रुपयांची स्वप्न पूर्ण करणारी तुमची लाईफ मधली जर्नी बनू शकते आणि हे फक्त प्रवीण साळुंगे नाही सांगत किंवा एका झूम वेबिनार मधून तुम्ही नाही माहिती घेतली ही गोष्ट जग जाहीर झालेली आहे सिद्ध झालेले गव्हर्नमेंट भारत सरकार पासून जगातल्या प्रत्येक देशांनी ती मान्य केलेली आहे की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री सामान्यतल्या सामान्य माणसाला देखील करोडपती बनवू शकते एक मात्र इंडस्ट्री आहे जे का सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये अडकलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक दिशा देऊ शकते मग तो कोणत्याही मध्ये असेल यस सर नो यस मित्रांनो आणि याकरता आपल्याला सर्वांना आपल्याला टीमला आपल्या टीम, टीम वर्कला एकत्रित होऊन संघटित होऊन संघर्ष करून आपल्याला पहिल्या दिवसापासूनचा रिझल्ट मला सांगा रिझल्ट हा आपोआप येत असतो का रिझल्ट खेचून आणावा लागतो याचं उत्तर काय आहे तुमच्याकडं बघा मी मुद्दाम प्रश्न विचारत असतो कारण काय मी फक्त लेक्चर देत जाईल तर ते, ते ट्रेनिंग होऊन जाईल पण मी जेव्हा प्रश्न विचारतो तर तुमचं मन त्याच्यावरती काहीतरी विचार करतं आणि तुम्हाला तुमचं उत्तर तुमचं मन तुम्हाला सांगतं हे सर रिझल्ट परिणाम हा आपोआप निर्माण होत असतो का तो तुम्� खेचून आणावा लागतो तुमचा मुलगा दहावीच्या वर्गामध्ये मॅट्रिकमध्ये आणि जर त्याला नाईन्टी नाईन मार्क पडले असतील तर त्याला आपोआप मार्क पडले का ते परिणाम त्याचा आपोआप आप आला का त्याने तो खेचून आणलेला आहे त्याच्या प्रत्येक क्षणामध्ये त्याच्या प्रत्येक प्रयत्नाने त्याला तो आणून दिलेला आहे प्रॅक्टिस डेली प्रॅक्टिस रेग्युलर खेचून आणावं लागतं मित्रांनो हे आपोआप होत नाही कोणताही रिझल्ट कोणताही परिणाम हा आप कधीही आपोआप आप निर्माण होत नाही कारण तुमच्याकडे जर मजबूत असेल तर परिणामाची चिंता करू नका ऍक्शनवरती काम करा कृतीवरती काम करा कारण मजबूत आहे कारण काय आहे मला काही झालं तरी महिन्याला पन्नास हजार रुपये इन्कम पाहिजे मी एक चांगला लीडर बनलो पाहिजे माझं लोकांसाठी एक चांगलं उदाहरण लोकांनी दिलं गेलं पाहिजे माझी इन्कम माझी स्वप्न माझी ड्रीम माझ्या मुलाकरता मला हे करायचं आहे माझ्या करता हे करायचंय जे काय स्वप्न तुमच्याकडे असेल ना ते तुमचं मजबूत कारण आहे मी कारण मध्ये हे नाही म्हणत की डीएक्स कंपनी दोनशे देशात आहे मी कारण मध्ये हे नाही म्हणणार की डीएक्स एन कंपनी सारखं प्रोडक्ट आज वर्ल्ड मध्ये कोणत्याच कंपनीकडे नाही आहे आता कारण मध्ये मी हे नाही बोलणार तुम्हाला की डीएक्स एन सारख्या फॅक्टरीज कुठंच नाही आहे प्रोडक्शनच्या फक्त डीएक्स मध्ये ज्या पद्धतीच्या प्रोडक्शन फॅक्टरी वर्ल्ड वाईड आहेत त्या फक्त डीएक्स एन मध्येच आहे ते कारण नाही आहे मित्रांनो हा डीएक्स चा डॉक्टर लिमनी बनवलेला तो आपल्याकरता एक प्रॉपर सपोर्ट सिस्टम आहे कारण मात्र तुमच्या जवळ आहे आणि ते कारण काय आहे लवकरात लवकर माझी फोर व्हीलर मला घ्यायची आहे कोणीही असेल ती व्यक्ती म्हणजे एखादा यंग जनरेशन मधली व्यक्ती असेल तरुण मुलगा असेल तर त्या व्यक्तीला मनापासून एक स्वप्न आहे ते म्हणजे कोणतं की त्या व्यक्तीला काही झालं तरी दाढी यायच्या आधी गाडी आली पाहिजे सर नो एक महिला असेल ग्रहिणी असेल हसबंड जर जॉब करत असतील तर तिलाही वाटत असतं की जॉब जेवढा पगार माझ्या हसबंडचा येतो तेवढा पगार किंवा तेवढाच इन्कम मला या व्यवसायातून घर बसल्या मिळाला तर किती छान हे सर नो किती लोकांना एक्साइटमेंट वाटते सांगा या विचारांबद्दल किती लोक सहमत आहेत लवकर लग लगेच कॅपिटल येस मध्ये कसाही येसल्या पण येस लयचा पटपट लयचा फास्ट येस आर नो एक यंग जनरेशन मधली लोक असतील तर त्यांना वाटतं ना, ना येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझं आयुष्य बदलायला पाहिजे होय मित्रांनो आणि याची सुरुवात तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच करायची मी तुम्हाला प्रकर्षाने आणि जाणीवपूर्वक ही गोष्ट आठवण करून देईल की पहिला दिवस हा तुमच्या व्यवसायाचा हा तुमच्या परिणामाचा रिझल्टचा पहिला दिवस आहे भले तुमच्याकडे टीम आता कमी असेल पण सुरुवात करा काही लोक असेही म्हणतील सर आज माझ्या खाली कोणी मध्ये जॉईन नाहीये माझी टीम नाही अजून पण तुम्ही तरी पहिली स्टार्टअप करा तुम्ही जर ती सिस्टम नाही फॉलो केली तर कधीच आयुष्यात सिस्टम लागणार नाही म्हणून मी मगाशी बोललो तो जो फक्त स्वतःचा विचार करतो ना तो फक्त स्वतःच म्हणणं मांडायचा प्रयत्न करेन स्वतःसाठीच करेल मग प्रवीण सर काय सांगतात संतोष देवकर सर सं काय सांगतात तिकडे लक्ष नसणार तो फक्त स्वतः हा मी माझ्या मनाप्रमाणे जगेल मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणेच रिझल्ट घेणार म्हणजे काय फक्त तुमची कदाचित थोडीफार वैयक्तिक ग्रोथ होईल वैयक्तिक ग्रोथ मध्ये कधीही कधीही मोठी स्वप्न पूर्ण होत नाहीत मित्रांनो कायम लक्षात ठेवायचं आहे म्हणूनच आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये आहोत मी आता तुम्हाला बोललो की जर पहिल्या दिवसापासून तुम्ही जर आजपासून या गोष्टीला फॉलो करत असाल तर तुम्ही एक मजबूत सिस्टम बनवण्यासाठी उठवलेलं मजबूत पावलं आहे आहे ते मजबूत पावलं आहे मित्रांनो पहिला दिवस किती लोक सहमत आहेत अॅट लिस्ट मी फक्त तुम्हाला सांगणार आहे वन सिंगल कॅश बिल एक सिंगल कॅश बिल माझा आवाज सगळ्यांना येतोय क्लिअर आवाज आहे एकदम पहिल्या दिवसाचं सा पहिलं कॅश बिल ये सर नो जल्दी जल्दी पटकन सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का तुम्हाला एक परिणाम मिळतो मित्रांनो आणि एक कारण तयार होतं की तुमच्यामध्ये खरंच मध्ये किती लोक एकात्मिक शक्तीचा विकास आहे त्यांच्यामध्ये एकात्मता किती आहे किती एकी आहे किती युनायटेड आहे किती लोक सिस्टम प्रॉपर फॉलो करतात किती लोक एका स्ट्रॅटर्जीला घेऊन काम करतात आज पूर्ण डीएक्स एन च्या माध्यमातून सुद्धा पूर्ण इंडियामध्ये सांगितलं जातं की पहिल्या दिवशी आज डीएक्स एन मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून पण पहिल्या दिवशी काही ऑफर्स दिलेत काही लकी ड्रॉ ठेवलेले आहेत मागच्या महिन्यात फ्रीज पर्यंतचे लकी ड्रॉ दिले टीव्ही दिलेत अजून काय काय कंपनीने करायला हवंय परंतु सॉरी ते मिळावं म्हणून नाही करायचं आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याला कलाटणी निर्माण करून देण्यासाठी करायचं स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्यासाठी करायचं आहे आणि एका सिस्टमला मजबूत बनवण्यासाठी करायचंय मी तुम्हाला प्रश्न विचारतो एक सिस्टम मजबूत होण्याची जबाबदारी ही एका सिंगल व्यक्तीची असते का एका टीमची असते त्याचं उत्तर काय आहे टीम असेल तर टी लिह कॅपिटल चालेल शॉर्टकट वापरा ज्याला म्हणतो ना आपण शॉर्ट फॉर्म्स येस एका व्यक्तीची असते का ती तो फक्त एका लिडरची असते का, का यल लिहिला तर लीडरची आली हा लिडर लीडरच्या दिशेने दिशा दाखवेल लीडर डायरेक्शन देऊ शकेल तुम्हाला लीडर प्रेरणा देऊ शकतो लीडर मोटिवेट पण चांगला करू शकतो परंतु टीमच जर ते काम करत नसेल तर ती सिस्टम कधीच तयार होणार नाही म्हणजेच काय जेवढं लिडरचं कर्तव्य आहे त्याच्यापेक्षाही कि कितीतरी पटीने जास्त कर्तव्य आपल्या सर्वांचं म्हणजे पूर्ण टीमचं असतं मित्रांनो तुमचं सर्वांचं येते टीम आणि यालाच म्हटलं जातं टीम वर्क आणि ज्यावेळी टीमचा विचार करून काम करताना त्या टीमचाच ग्रोथ होतो मित्रांनो रिअली really, एक सिस्टम बनते आणि माझं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे मित्रांनो हे एका सिस्टम बनवण्यावरती काम करा सुरुवात करा आता मी पूर्ण फ्री झालं आता मला पुढे नाही पाहायचं क्राऊन अँबॅसेडर ज्यावेळी होतो त्या व्यक्तीला पुढं काय बघायचंच नसतं त्याला फक्त पाठीमागं बघायचं असतं पाठीमागं काय बघायचं असतं कुठं कमजोरी आहे कुठं ग्रोथ आणली पाहिजे कुठं आपला व्हॅल्यू अजून वाढू शकतो कुठून आपल्याला नेमकं काहीतरी विकनेस आहेत ते कसे मजबूत बनवता येतील मित्रांनो त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात झाली आहे मी सकाळपासून पुण्यातल्या कमीत कमी, कमी पाच ट्रेनरशी बोललोय लवकरच आपल्या पुण्यामध्ये एक एज्युकेशन सिस्टम एक प्रॉपर पुणे बिझनेस ट्रेनिंग अकॅडमी लाँच होईल होय मित्रांनो एक प्रॉपर ट्रेनिंग एज्युकेशन प्रॉवर फुल सिस्टम कारण तसे ब्रह्मास्त्र आपल्याकडे आहेत त्यांना आपण इनिशिएट करत नव्हतो आता मात्र त्या गोष्टी आपण करणार आहोत सकाळी संतोष देवकर सरांपासून सगळ्यांशी डिस्कस झालं आणि या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळतील एक एज्युकेशन सिस्टमला पुढं आणण्या करता किती लोकांना ही गुड न्यूज चांगली वाटते जल्दी जल्दी व्हेरी गुड विशाल नागलात येतात वाव सर फास्ट ला फास्ट किती लोकांना ही गुड न्यूज आवडते जल्दी फास्ट गरजेचं आहे का हो येस खूप गरजेचं आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये एज्युकेशनला खूप महत्व आहे मित्रांनो एज्युकेशन सिस्टमला असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिस्टम फॉलो करणं हे टीम वर्कचं कार्य आहे येस व्हेरी गुड का गरजेचं आहे कारण उद्याचे लीडर उद्याचे ट्रेनर उद्याचे डायरेक्ट सेलर मधले प्रॉपर प्रोफेशनल लीडर प्रोफेशनल प्लान शोअर तुम्ही बनू शकता मला ही पण खात्री आहे अजूनही बऱ्याचशा लोकांना स्वतःहून प्लान देता येत नाही प्रॉडक्ट चांगलं विकता येतं स्पिरुलीना चांगली बोलता येते गॅनोडर्मावर चांगलं बोलता येतं कारण तेच ट्रेनिंग जास्त झालेलं आजपर्यंत हे सर परंतु जर सांगितलं की जा आज प्लान देऊन जॉईन करा एखाद्या व्यक्तीला तर तिथं मात्र कदाचित सॉरी टू से पण तिथं मात्र आपण काही लोक बरीचशी लोक आहेत टीममध्ये अजूनही कमजोर दिसतात आणि म्हणून याच गोष्टीला आपल्याला मजबूत करण्यावरती काम करायचं आहे ट्रेन द ट्रेनर प्रोग्रामच्या माध्यमातून एक एज्युकेशन सिस्टमला मजबूत बनवत असताना आणि हे फक्त मोनोपॉली असेल की पूर्ण एका पुण्याची सिस्टम असेल पूर्ण पुण्याला एका जागी आणून एका एज्युकेशन सिस्टमची सुरुवात होते मित्रांनो आणि मला सकाळपासून जेवढ्या लोकांशी बोललो ना सगळ्यांचा यस आणि ग्रीन सिग्नल मिळाला डॉक्टर राजेश सवेरा सरांशी पण बोललो त्यांनाही हा विचार आवडलाय त्यानंतर सगळ्या लोकांना म्हणजे जेवढ्या लोकांशी मी डिस्कस केलं सगळे लोक म्हणजे सर खूप चांगली आयडिया आणि आता आपण त्या गोष्टीवरती काम करणार आहोत मित्रांनो सेकंड नाईन्टी डेज जो ऍक्शन प्लॅन आहे तो पण आपण सुरू करत आहोत तो फास्ट लिए फास्ट आपण पाच तारखेपासून नव्वद दिवसाचा ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणू आपण नाईन्टी डेज ऍक्शन प्लॅन सुरू होतोय तुमची पहिल्या दिवसापासूनची तयारी सुरू ठेवा नव्वद दिवसामध्ये एक मोठी भरारी घेण्यासाठी एक प्रॉपर डायरेक्शन देणारी सिस्टम असेल नेमकं काय केलं तर तुम्ही मिलेनियर बनवू शकता नेमकं काय केलं तर तुमची इन्कम बूस्ट होऊ शकते आणि इन्कम वरतीच काम करेल सिस्टम जस आपण म्हणतो ना एक सिस्टम असते जी प्रॉपर एज्युकेशनला पण काम करते एक सिस्टम असते जी प्रॉपर तुम्हाला मोटिवेशन पण चांगलं देते आणि डायरेक्शन पण चांगली देते आणि एक सिस्टम त्याच्याबरोबर अशी पण असते जी तुमच्या रिझल्टवर काम करते परिणामावरती काम करते जसं म्हटलं ना परिणाम खेचून आणावा लागतो आणि एक प्रॉपर सिस्टम म्हणजे तुम तुम्ही जर तुमच्या सोबत त्या सिस्टममध्ये लोक घेऊन आलात तर तुमचा व्हॅल्यूम त्या सिस्टम मध्ये येणाऱ्या लोकांमुळेच वाढू शकतो त्या एका ऍक्शन वर्कबुकला फॉलो केल्यामुळे होऊ शकतो फार लवकर या गोष्टी आपण आता स्टार्टअप करत आहोत बाकी जे ग्राउंड वर्क असायला पाहिजे ना ज्या काही गोष्टी फायनली असायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी रेडी झाल्यात मित्रांनो बऱ्याच लोकांपर्यंत हे पॉकेट प्लान कार्ड पण पोहोचलं असेल हे पॉकेट प्लॅन कार्ड प्रत्येकाकडे असायला पाहिजे याचा उदय सुद्धा मित्रांनो कशामुळे झाला हे सुद्धा मला जाणवतं ज्या वेळेला मी सुद्धा मार्केटमध्ये बाहेर जातो आणि माझ्या खिशातच काय नसेल तर मी कधी कधी लोकांना काय दाखवू अचानक पुस्तक नसतं आपल्या जवळ बॅग नसते परंतु प्रत्येकाच्या खिशामध्ये एक पॉकेट आहे महिलांच्या हातामध्ये ऍटलिस्ट पर्स तरी आहेच हे सर नो एक छोटीशी पर्स तर असतेच आणि प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये आरामात बसतं हे पॉकेटचं प्लान कार्ड इतकं सुंदर की याच्यामध्ये कंपनी थोडंफार प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन आणि नंतर कंपनीचं स्टॅबिलिटी आहे या पेजवरती का करायला पाहिजे हे खूप महत्वाचं पेज आहे पहिलंच का बिझनेस करायला पाहिजे वाय डीएक्स एन याचं पहिलंच इथं ज्याला म्हणतो आपण एक सेशन याच्यावरती आपण घेतला होता आणि तो होता प्रायमरी मोटिवेशन फॅक्टर पीएमएफ प्रायमरी मोटिवेशन फॅक्टर प्रत्येक व्यक्तीची प्राथमिकता प्रत्येक व्यक्तीची प्रायोरिटी एकसारखी नसते येस मी जर एखाद्या सेमिनारमध्ये जर प्रश्न विचारला की तर yes. विचार बसलेल्या व्यक्तीला जर पन्नास हजार इन्कम आला तर तुम्ही काय कराल तर व्यक्ती म्हणेल मी गाडी घ्यायला जाईल पटकन कार इमिजिएटली डोक्यात आली कार हे व्यक्ती म्हणेल सर मला घर पहिलं पाहिजे एखादा मुक्त व्यक्ती काय म्हणाल ते पन्नास हजारचं मी बायकोसाठी एक डाग घेऊन येईल सोन्याचा काही ना काहीतरी सोन्या करेल मी त्याच्याकरता एखादा व्यक्ती म्हणेल माझ्यावरती जे लोनचं जे बर्डन आहे तर लोन मी थोडंसं कमी करायला सुरुवात करेल इमिजिएटली काय झालं प्रत्येकाची प्रायोरिटी डिफरंट आहे येस ऑर नो म्हणून एक ऍक्शन आपण ज्यावेळी देतो त्यावेळेस लोकांना या गोष्टी बोलत असताना तुम्हाला प्रत्येकाला प्लान शो करता आला पाहिजे किती लोक सहमत आहेत त्या गोष्टीशी जल्दी जल्दी सांगा प्लान प्रॉपर शो करता आला पाहिजे फास्ट सांगा शकता व्हेरी गुड फास्ट फास्ट बोला किती लोकांना आवडेल येस yes. मित्रांनो खूप चांगलं प्रोडक्ट प्रमोट करता येतं त्यावेळेस तुमचा रिटेलिंग चांगला होतो खूप छान सेशन डॉक्टर सॉरी डॉक्टर नाही पण इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर ऑफिसरांनी पण घेतला होता रिटेलिंग हा आत्मा असतो को कोणत्याही सेल्स इंडस्ट्रीमधला ते ज्याला जमतं तो उद्याचा उद्योजक बनतो कायम लक्षात ठेवाय वाक्य ज्याला विकता येतं तो उद्योजक बनतो ज्याला विकता येतं तो उद्योजक बनतो काही तुम्हाला विकता आलं पाहिजे मित्रांनो म्हणून रिटेलिंग हा आत्मा आहे परंतु जर डायरेक्शन घ्यायचे असेल स्पीड मध्ये तर तुमची टीम साईज वाढवण्यासाठी फक्त रिटेलिंग करून टीम साईज नाही वाढणार टीम साईज वाढवण्यासाठी तुम्हाला शोध प्लान एस टीपी शोध प्लान एस टीपी देता आली पाहिजे एस पी ह्या कॅपिटल बघूयात सगळ्यांना समजू द्या हा पार्ट प्रत्येकाच्या माइंडसेटमध्ये जाऊ द्यात हा पार्ट सबकॉन्शियस माइंड तुमच्या आतमधल्या ज्या सबकॉन्शियस विचारांपर्यंत हा विचार जाऊ द्या टी पी लिहायचं कॅपिटल पटकन लिहायचं सगळ्यांनी यस पी हा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ज्याला हे प्रॉपर जमतं तो टीम साईज बनवू शकतो चहानी द्या साबणनी द्या पेस्टनी द्या प्रोडक्ट बद्दल कंपनी कोणतेही देऊ शकते प्रोडक्ट तुम्हाला काहीही प्रोडक्ट येतील अजून भरपूर येतील भरपूर मजबूत प्रोडक्ट येतात आता जर हजार पीव्ही करायला काय लागतं काय आपल्याला काहीच नाहीये तर यस टीपी सगळ्यांनी ल्या पटपट पी स्पीड मध्ये लियास टीपी टी पी व्हेरी गुड आणि या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत याकरता एक पॉकेट प्लान कार्ड पण सोबत ठेवा जेणेकरून जिथं बसाल जिथे जाल तिथं तुम्हाला एक शॉर्ट बट स्वीट मध्ये बोलता बोलता कंपनी बोलता बोलता, -बोलता प्रोडक्ट बोलता बोलता का करायचंय हे सांगता आलं पाहिजे आणि असं पॉकेट कार्ड असं तर त्या व्यक्तीच्या पण विचार डोक्यात येतो आणि हे मी पण करू शकतो खूप छान वाटलं मला ह्या व्यक्तीशी बोलून मग सर मला तुमच्या सिस्टम बद्दल सांगा मला ह्या बद्दल सांगा मला एक काम करा मला पण रिएक्शन मध्ये जॉईन करून घ्या तीन हजार रुपयेचा प्लान डायरेक्टली क्लोजिंग वरती बोलणं मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना आग्रहानी सांगायचं आहे ऍटलिस्ट सा एक हजार पी व्ही तरी उद्याच्या उद्या मॅक्सिमम लोकांच्या पूर्ण असायला पाहिजेत किती लोक पूर्ण करणार आहेत साडेतीन करत असाल तर कंपनीची ऑफर आहे कंपनीने खूप सुंदर आणि अतिशय स्ट्रॉंग ऑफर दिली आहे जी तुम्ही या महिन्यात सुद्धा त्याचा आनंद घेतात पुढच्या महिन्यात सुद्धा ती ऑफर कंटिन्युअसली केलेली आहे ऍडिशनली अजून काही बेनिफिट कंपनी द्यायला तयार आहे आणि त्यामधले एक बेनिफिट आहे त्यामध्ये कंपनी स्वतः एक कॅलेंडर्स आणि डायरीज बनवते त्या डायरीज आणि कॅलेंडर सुद्धा फ्री दिल्या जाणार आहेत जे एक तारखेलाच पहिलं पाऊल उचलतील त्यांनाच येस था। yes, एक तारखेला व्हेरी गुड व्हेरी गुड विशाल आय एम रेडी फॉर टू बिल व्हेरी गुड सो हे कोणा करताय तुमच्या जा, करता जा मित्रांनो ज्यावेळी मी तुम्हाला आता सांगितलं ना एक माणूस ज्या वेळेला ती सिस्टम ब्रेक करतो ना तिथून पुढं मात्र त्याच्यानंतरच्या व्यक्तीला विचारच करता येत नाही एक व्यक्ती सुद्धा सिस्टम ब्रेक करताना जर दिसायला लागला तर तिथून पुढे टीम ऑटोमॅटिकली कमजोर पडायला लागते आणि हे अनुभव आमचे सतरा वर्षापूर्वीचे आहेत आम्हाला या गोष्टीवरती खूप म्हणजे या गोष्टीवरती आम्हाला तुम्हाला म्हणजे जसं सांगायचं म्हटलं तर सर खूप काही विचार आहे खूप काही उदाहरणं देऊ शकतो खूप काही स्टोरीज देऊ शकतो कमी वेळामध्ये समजून घ्या तुम्हाला मात्र ही गोष्ट महत्वाची सांगतोय सतरा वर्षाचा अनुभव आहे एक हाताला हात पकडल्यानंतर जर तुम्ही एखाद्या टनेलमधून जरी जात असाल पूर्ण अंधारा डोळ्या पुढं कुठं जायचं माहितीच नाहीये कोणालाच आणि प्रत्येकाने एकमेकाचा हात पकडलेला असेल तर त्या अंधाऱ्या कोठडीतून सुद्धा अंधारी गुहेतून सुद्धा सर्वच्या सर्व लोक बाहेर पडतील कि नाही पडतील मला सांगा हे सर न उत्तर सांगा त्याचं काय असेल एक आमदम अंधार आहे कोठडी म्हणतो ना आपण काहीच दिसत नाहीये पण समोरच्या माणसाला कुठेतरी एक प्रकाशाचा किरण दिसतोय जो पुढे आहे तो क्राऊन आहे त्याला माहितीये आहे इथं कसं पोचायचं ते त्याला माहितीये आहे पन्नास हजार तरी कमीत कमी कशी मिळतील लोकांना तर त्याला ते किरण दिसले आशेची किरण आणि त्यांनी एक हात पकडलाय आणि त्याचा हात पाठीमागं पाचशे पाच हजार लोकांनी पकडलाय मला प्रश्न विचारायचा आहे त्या अंधारात वाट सुद्धा दिसत नसताना सर्वच्या सर्व लोक सर्व लोक सुखरूप बाहेर येतील का नाही येतील येस आर नो पण 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 जर तुम्ही मध्येच एका पुढच्या व्यक्तीचा हात सोडला तर काय होईल लवकर बोला जर तुम्ही तुम्ही ज्याचा हात हातात धरला होता तो हात सोडून दिला तर काय होईल काय होईल तुम्ही तर बाहेर जातच नाही परंतु तुमच्यामुळं पुढच्या कितीतरी पिढ्यांचं नुकसान तुम्ही करत आहात तुमच्यामुळं तुमच्या नंतर येणाऱ्या कितीतरी मोठ्या पिढ्यांचं तुम्ही नुकसान करत आहात कारण का तुम्ही हात सोडलात किती लोक सहमत आहेत सांगा बरं किती लोकांना यस म्हणायचं पटकन बोला बरं हा कोणीच बाहेर निघणार नाही तिथून पुढे जल्दी 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 छोटीशी गोष्ट असते फार मोठं नसतं याच्यामध्ये काय आणि फार मोठं काही यामध्ये रॉकेट सायन्स पण नाही आहे मित्रांनो म्हणून मी मग असे म्हटलं होतं की आपल्याला जी सिस्टम देते ना स्ट्रॅटर्जी सांगितलं ना त्याच्यावर सगळ्यांनी ताकद लावली ना तर त्याचा रिझल्ट मोठा येतो आणि परिणाम मात्र खेचून आणायचे असतात आजच्या सेशनचे चार पाच पॉइंट ओपनर आहेत मित्रांनो पहिल्या सहा बॉलमध्ये सहा सिक्सर पडतात त्यावेळेला आपल्या टीमची प्रेरणा वाढते पहिल्या दिवसाचा उत्तुंग प्रतिसाद म्हणजे एकात्मिक एक विकास जर करायचा असेल तर आपल्याला आपल्या टीमला ऑर्गनाईज करणं इम्पॉर्टंट आहे मला तुम्हाला विचारायचं आहे आता जेवढी लोक आता हे प्रेशन प्रेझेंटेशन वेबिनार ऑनलाईन अटेंड करत आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला कमीत कमी पाच लोकांची नावं लिहिता येतील का नाही लिहितील ऍटलिस्ट पाच किंवा सहा लोकांची नावं लिहू शकता का नाही जलदी सांगा आणि अशी सहा नावं की ज्याला खरंच स्वप्न आहे ज्याला खरंच महिन्याची इन्कम वीस पंचवीस तीस पन्नास हजार करायचीच इच्छा आहे ये सर नो पटकन पाहूयात बघूया येस 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 व्हेरी गुड येस व्हेरी गुड व्हेरी गुड कमीत कमी सहा म्हणतोय मी मग बघा ना या सहा लोकांच्या फक्त हजार पी करण्याची जबाबदारी जर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल घेतली तर व्हॅल्यूम हा पहिल्याच दिवशी कुठल्या कुठे जाईल विचार करा हेच केलेलं आहे बऱ्याचशा स्टेटमध्ये हे ऑलरेडी मॉड्यूल सक्सेसफुल आहे आणि पहिल्या दिवशी बिझनेस होण्याचा परिणाम सुद्धा आपला पहिल्या दिवशी उत्साह चांगला राहतो दुसरी गोष्ट पहिल्या दिवशी व्हॅल्यूम वाढल्यानंतर नंतर काय करायचं बरीचशी लोक मी अशी पण पाहिलेत बरं का मी तुम्हाला त्याचा एक आणखी एक पॉईंट पण सांगतोय बरीचशी लोक अशी पण पाहिली गेलेत की ज्यांनी पहिल्या दिवशी साडेतीन हजार केल्या परंतु आता माझं या महिन्याचं काम पूर्ण झालं आनंद आहे मनामध्ये सॉरी असं नाहीये तुमचा हा व्यवसाय आहे करोडो रुपये कमवणारा तुमची स्वप्न पूर्ण करणारा व्यवसाय आहे तर तुमचं रिक्रुटमेंट वरती दुसऱ्या दिवसापासून फोकस करा कारण काय केलं तुम्ही पहिलं तुम्ही पूर्ण प्रेशर रिलीज करून टाकलं कोणतं साडेतीन हजार पी पहिल्या दिवशी कंप्लीट व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन अप्रिशिएटेबल मग दुसरा दिवस रिक्रुटमेंटचा असायला पाहिजे सर नो मग मात्र तुम्ही वरती भर दिली पाहिजे मग मात्र तुमच्याकडं स्वतःच्या घरामध्ये एक सेल्फ प्रॉडक्ट डिस्प्ले असायला पाहिजे प्रत्येकाकडं एक प्रॉडक्ट डिस्प्ले असायला पाहिजे मग मात्र तुम्ही तुमच्या घरामध्ये कॉफी पार्टी करायला पाहिजे आठ चार पाच लोकांना घेऊन मी तुम्हाला इथून सांगतो मित्रांनो आता मी पूर्ण फ्री आहे पुणे शहरामध्ये वीकडेज मध्ये जर कोणाला सेमिनार हवा असेल पंधरा लोकांची कंडिशन फक्त सांगतोय पंधरा लोक जर तुम्ही इन्व्हाइट करू शकत असाल आणि ती मीटिंग घरात जरी असेल आणि तो वीकडेज असेल दुपारची वेळ असेल सकाळची वेळ असेल तर प्रवीण साळुंके टीम मधल्या कोणत्याही व्यक्तीला वेळ द्यायला तयार आहेत किती लोक एक्साइटेड आहेत सांगा पटकन बोलायचं यस बघणार नाहीये मी क्राउन अम्बॅसेडर झालोन दहा लोकांसाठी जातोय सॉरी नाही मला माहिती आहे क्रॅच पासून जेव्हा आपण ज्यावेळी काम करतो ना त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रोथ होतेच पंधरा लोकांची फक्त तुम्ही कमिटमेंट घ्या मग ते खेडेगाव असलं तरी चालेल गावात मिटिंग असली तरी चालेल छोट मोठं हॉल बघायची पण गरज नाहीये जिथं पण जेवढं माझ्याकडनं शक्य होईल आता म्हणा मनात विचार आणायच नाही प्रवीण सर खूप बिझी असतील शब्द टाकून बघा कदाचित शेड्युलिंग करू आपण त्याला प्रॉपर वेळ घेऊ एकमेकांशी बोलून आणि हो डायमंड प्रोटोकॉल तोडायचा नाही म्हणजे तुमच्या आपल्यान डायमंडला याचं निर्देशन केलं पाहिजे दिशानिर्देश म्हणतो आपण याला डायरेक्ट सेलिंगची गाईडलाईन मधला पार्ट आहे तर तुम्ही तुमच्या डायमंडशी सुद्धा बोलायचं की सर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पण पोहोचा तिथे प्रवीण सरांना मी इन्व्हाइट करतोय आणि त्यांच्याशी बोलून मग माझ्याशी बोलला तरी चालेल त्याला म्हणतो आपण अपलाइन डायमंड प्रोटोकॉल फॉलो करून येस किती लोक एक्साइटमेंट आहेत सांगा मला मग पुण्याचा संपूर्ण भाग आता पुण्याजवळ आहे ना आपल्याला वीक डेज मध्ये आहोत आपण कारण शनिवार रविवार मी का लगेच बोलत नाहीये कारण शनिवार रविवार आउटसाईड मिटिंग सुरू झाल्या आता जास्त येस होय येस व्हेरी गुड मग तुम्ही त्या जवळपास एरियातील लोक आहात तुमच्या घरामध्ये होम मिटिंग तुम्ही ऑर्गनाईज करत आहात मी वेळ द्यायला तयार आहे वीक डेज मध्ये कोणताही टाइम माझ्याकडून मागून घ्या परत सांगतोय डेज मध्ये कोणताही टाइम माझ्याकडून मागून घ्या आणि तुम्ही सांगा सर आपल्याला या ठिकाणी पंधरा लोकांची मी तयारी करतोय तुमचा वेळ अपेक्षित आहे मी द्यायला तयार आहे पण तुम्ही पण पन कमिटेड राहा मी काही बघणार नाही फक्त पंधरा लोक असायला पाहिजे तर तुम्ही कमिटमेंट करताय पूर्ण प्रॉपर फार मोठा नाही आहे मोठा टार्गेट मित्रांनो आणि असाही विचार करून की प्रवीण सर आता क्राऊन अँबॅसेडर आहे तर शंभर लोकांच्या पुढे घेऊन जायला पाहिजे नाही असा विचार करणार मी मला त्या एक व्यक्तीला डायमंड होताना बघायचं आहे तर एक व्यक्तीचं सहाचं स्ट्रक्चर सा पूर्ण करताना मला पाहायचं आहे एक व्यक्तीचा नॉन स्टार पी वाढला तरी मला आनंद वाटेल त्याचा म्हणजे त्यांनी त्याची ग्रोथ फास्ट झालेली मला बघायला आवडेल त्याच्यामुळं मी आता हे अशा गोष्टीवरती नाही जास्त भरोसा ठेवणार दुसरी गोष्ट सांगतो जरी आता काही कदाचित माहिती नाहीये काही गव्हर्नमेंट काही गोष्टी किंवा कोरोनाचा नवीन व्हेरियंट बरंच काय काय बोललं जात असेल आता तर त्याबद्दल पण बोलतो तुमच्याशी वरती पण मजबूत करायचं असेल तर आपल्याला एज्युकेशन सिस्टमनीच करू शकतो आपण तर ती सुद्धा गोष्ट आपण मजबूत करायचा प्रयत्न करूयात त्याकरता नव्वद दिवसाचा एक प्रॉपर नाईन्टी डे चॅलेंज बघा मी इथलं इथं सांगतो तुम्हाला जर तुम्ही फक्त सहा लोकांना घेऊन आलात त्या चॅलेंज सिस्टममध्ये बघा मी प्रश्न विचारतो नव्वद दिवसामध्ये स्वत इनकम पंचवी जल्दी सामा फास्ट सर नो जल्दी जल्दी फास्ट नाइनटी डेज एक्शन प्लैन एक प्रॉपर सीस्टमैटिक काम वर्क वर्ष लोग आवेदन जल्दी जल्दी वेरी गुड फास्ट बोला बर एटलिस्ट नाइनटी डे चैलेंज शब्द वाला नब्बे दिन का चैलेंज पच्चीस हजार का इनकम पे की ऊपर काम करना यस नब्बे दिन का नव नव्वद दिवसाचं चॅलेंज म्हणायचं आणि काहीही करून करायचंच आपल्याला त्यासाठी मग तुम्हाला फक्त मी सांगतो मित्रांनो इथल्या इथं मी सांगू शकतो एक जू ऍक्शन वर्कबुक आहे ना एक वर्कबुक आहे त्याला शंभर पैकी शंभर मार्क आहेत शंभर पैकी शंभर मार्क आहे ए ग्रेड आहे मग तुम्हाला कोणती मार्क घ्यायला आवडतील सत्तर मार्क आवडतील ऐंशी मार्क आवडतील का नव्वद पैकी नव्वद मार्क का शंभर पैकी शंभर मार्क आवडतील सॉरी शंभर पैकी नव्वद मार्क शंभर पैकी शंभर मार्क लहबर्ग व्हेरी गुड विशाल नागनाथ शंभर मार्क आवडतील यस yes, प्रत्येकाने लिहायचा प्रयत्न करा आणि ही एक युनिव्हर्सिटी म्हणू आपण याला बनेल चांगले मित्रांनो तुमच्या सगळ्यांची साथ आणि सपोर्टची गरज आहे आणि नवीन लोकांसाठी थोडस प्रेरणादायी बनवूयात येणाऱ्या नवीन पिढीसाठी बनूयात नवीन येणाऱ्या पुढच्या लोकांसाठी न्यू ब्लड साठी या गोष्टीला फुल एन्फोर्स करण्याचा प्रयत्न करूयात नवीन लोकांना एक प्रॉपर डायरेक्शन देणारी सिस्टम असेल होय मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला शंभर मार्क आवडतील आणि ते स्टेजवरती अनाऊन्स केले जातील की शंभर पैकी अठ्याण्णव शंभर पैकी नव्याण्णव शंभर पैकी शंभर मार्क्स कसं वाटेल ए ग्रेड सर्टिफिकेट नव्वदच्या पुढे असेल तर ए ग्रेड सर्टिफिकेट ऐंशीच्या पुढे गेला तर बी ग्रेड सर्टिफिकेट सत्तरच्या पुढे आला की सी ग्रेड सर्टिफिकेट पण सत्तरचं एकोणसत्तर झाला तर त्याच वर्गामध्ये राहायचं म्हणजे प्रोसेसिंग फेज म्हणजे तुम्ही पास आऊट नाही झालेलं येस yes, यंग जनरेशन साठी महत्वाचं आहे मित्रांनो आज मात्र खूप लोकांना समस्या निर्माण होत पुढच्या काळामध्ये त्याकरता आतापासून आपल्याला सिस्टम आणि मी बऱ्याच लोकांना हे वाक्य बोललोय ज्या ज्या लोकांनी मला बधाई दिली कॉन्ग्रॅच्युलेशन केलं क्राऊन अम्बॅसेडर झालात म्हणून तेव्हापासूनच मी सांगायला सुरुवात केली की जर आता जर सिस्टम नाही बनली तर आयुष्यात कधीही बनणार नाही कायम लक्षात ठेवा मग मात्र ज्याला ज्याच्या मनाने जसं काम करायचं तसंच करा म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो जर मी सिस्टम बनवू शकलो नाही तर माझ्या क्राऊन अम्बॅसेडर पदाचा धिक्कार आहे मग त्यामुळं या गोष्टीवरती फुल लेनर फोर्सनी म्हणतो ना आपण एखादी गोष्ट ठरवली की ती करायची म्हणजे करायचीच मग आता शंभर मार्क मिळवणारी जर तुम्ही शंभर पैकी शंभर मार्क म्हणजे काय समजा ठरला असेल त्याच्यामध्ये वर्कबुकमध्ये ऍक्शन प्लॅन वर्कबुक मध्ये प्रॉपर नाईन्टी डेज ऍक्शन प्लॅन प्रत्येक महिन्याचा त्याच्यामध्ये वर्कआउट बुक असेल आणि शंभर पैकी शंभर मार्क मिळवणारी सहा लोक तुमच्या बरोबर असतील शक्य आहे का नाही मला सांगा बरं काय केलं पंधराशे पी व्हीचा प्लॅन आहे तो म्हणजे नव्वद दिवसामध्ये जो तीन महिने सलग पंधराशे पी करेल शंभर पैकी शंभर मार्क नव्वद दिवसामध्ये नॉन स्टार पी दहा हजार आहेत का शंभर पैकी शंभर मार्क नव्वद दिवसामध्ये त्यांनी व्हिजन बोर्ड ऍक्शन बोर्ड म्हणजे जे असाइनमेंट वर्क आहे ते कम्प्लीट केलं का पैकी शंभर मार्क म्हणजे काय पर्पज ओरिएंटेड वर्क प्रॉपर सिस्टमॅटिकली प्रॉस्पेट लिस्ट बनवली का कंझ्युमर लिस्ट बनवली का शंभर पैकी शंभर मार्क प्रॉपर दिले जाणार त्यांना आणि सगळं होत असताना स्ट्रक्चर पूर्ण झालं का शंभर पैकी शंभर मार्क सहाचा स्ट्रक्चर इन्कमचा आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये वीस हजार पर्यंत पर पोहोचला का आता व्यक्ती तर शंभर पैकी शंभर मार्क तर मला सांगा तुम्हाला जर शंभर मार्क पाहिजे आणि अशीच जर प्रेरित झालेली लोक स्वप्नांसाठी पेटून उठलेली लोक जर आपण नियम नियंत्रित केली एकत्रित केली मला सांगा एक व्यक्तीचा व्हॅल्यू वीस हजार तर सहा लोकांचा किती होईल लॅबर मध्ये लवकर एक मिनिट बाकी आहे आणि उद्याची सुरुवात आतापासून चांगल्या जोरदार जोमाने तयारीने करायची वरती कॉन्सन्ट्रेट करू नका फक्त स्वतःच्या ग्रोथ वरती कॉन्सन ऑफर आपोआप मिळाली ती चांगली गोष्ट आहे पण स्वतःसाठी करायचंय आपल्या टीमसाठी आपल्या सिस्टम साठी किती लिहिला सांगा वीस हजार पीव्ही म्हणजे शंभर पैकी शंभर मार्क एका माणसाच्या सहा लोकांच्या किती झाल्या बॉक्स मध्ये लवकर जवळपास पंचवीस हजार तुमचा बोनस ग्रोथ होऊ शकतो आता स्टार एजंट रुबी डायमंड हे तुमचं आपोआप होईल फक्त सिस्टम मधून इन्कम वरती काम होईल किती लोक एक्सायटेड आहेत व्हेरी गुड एक लाख वीस हजार व्हॅल्यूम चॅलेंज वर्क रिअली मित्रांनो हो, सगळ्या गोष्टी मजबूत आहेत प्रॉडॉक्ट कंपनी सगळ्या गोष्टी मजबूत आपण मजबूत बनूया थांबूया या ठिकाणी कारण आपल्याकडं बरोबर चाळीस मिनिटांमध्ये हा सेशन आहे तर सगळ्यांनी आज या माझ्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करा उद्या मात्र सकाळी